मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे सावीच्या जन्माचे भयानक सत्य सर्वांसमोर येताच आता रत्नपारखी पूर्णपणे हादरणार आहेत सावीचा बाप नक्की कोण आहे हे राघवला आता सिंधूकडूनच समजणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आत्तापर्यंत आपण पाहिलं की सिंधूला त्रास देणाऱ्या गावातील पाटलांना राघव चांगलाच लाथाने तुडवत असतो आणि माझ्या सिंधूकडे डोळे वर करूनसुद्धा बघायचं नाही अशी धमकी तो देतो तेव्हा सिंधू सावी आणि विनायक ते सर्व पाहत असतात आणि खुश होतात तेव्हा सावी मोठ्यानेच ओढून म्हणत असते पोलीस अंकल अजून मारा त्या बॅड अंकलला माझ्या आईला ते नेहमी त्रास देत असतात तर इकडे तो पाटील राघवला विचारतो त्या डॉक्टरबाईसोबत तुमचं काही लफडं चालू आहे का आणि ते ऐकून राघव अजूनच त्या पाटलांना नाकातोंडातून रक्त पडेपर्यंत मारू लागतो सावी म्हणते वा विनायक तुझे बाबा खूप डेंजर आहेत तेव्हा सिंधू राघवला अडवत म्हणते की राघव सोडा त्याला राघव म्हणतो सिंधू तू मध्ये पडू नकोस तेव्हाच पाटलांचा एक गुंड राघवच्या डोक्यात काठीने वार करतो आणि ते पाहून सिंधू पूर्णपणे हादरते तेव्हा राघव सुद्धा पाटलाच्या गुंडांना चांगला चोप त्यांना धारातीर्थी पाडतो तरीही मूर्ख पाटील हा सिंधूवर नाही नाही ते आरोप करतच असतो तेव्हा राघव चिरूनच पाटलाला खाली पाडतो आणि दगड उचलून त्याच्या डोक्यामध्ये घालणार तर सिंधू मोठ्यानेच ओरडते नाही राघव आणि राघवला घट्ट अशी मिठी मारत त्याला पकडत असते तर सिंधूचा चेहरा पाहून राघवचा राग थोडा शांत होतो आणि राघव हा हातातील दगड लगेच खाली फेकून देतो तेव्हा तुला आणि तुझ्या या हिरोईनला मी बघून घेईल असं म्हणत पाटील लगेच तेथून पळून जातो तर सावी राघवचं खूप कौतुक करत असते सिंधू म्हणते राघव तुम्ही काय करत होतात तुमचं डोकं तर ठिकाण्यावर आहे ना त्याचा जीव गेला असता तर त्यावर राघव विचारतो मग सिंधू मी काय करायला हवं होतं तो माणूस तुझ्याबद्दल वाईट बोलत होता मग मी ते ऐकून घ्यायचं होतं का परंतु सिंधू अजूनही राघववर नाराज असल्यामुळे ती चिडूनच म्हणते की मला कुणाच्याही मदतीची गरज नाही आत्तापर्यंत मी एकटीच या संकटाचा सामना करत आले आणि या पुढेही करेल प्लीज तुम्ही माझा बॉडीगार्ड बनायची गरज नाही त्यावर राघव म्हणतो मी तुझ्या विरोधात एकही वाईट शब्द ऐकू शकत नाही त्यामुळे तू मला शहानपणा शिकवू नकोस तेव्हा राघवच्या नाकातून खूप रक्त येत असतं तर सिंधू त्यावर औषध लावू लागते परंतु राघवसुद्धा चिडूनच म्हणतो की मला तुझ्याकडून माझ्या या जखमेवर औषध नको आहे ते ऐकून सावी म्हणते पोलीस अंकल किती स्मार्ट डॉक्टर आहे तुम्ही उपचार करून घ्या ना राघव म्हणतो बाळा अगं मी ठीक आहे परंतु सावी म्हणते नाही तुम्हाला हे औषध लावावंच लागेल तर राघव नाईला जाणे सिंधूच्या हाताने औषध लावून घेत असतो दोघेही प्रेमानेच एकमेकांकडे पाहू लागतात आणि त्या भूतकाळामध्ये रमून जातात त्यानंतर मधू राघवला फोन लावत असते परंतु राघव फोन उचलत नसतो आणि विनायकचा फोनही बंद असतो त्यामुळे मधू अजूनच घाबरते आणि पुन्हा पुन्हा ती राघवला फोन करत असते तेव्हा विनायक फोन उचलतो तर मधू विचारते विनू तुझी ट्रीटमेंट चालू झाली का तू ठीक तर आहेस ना आणि बाबा कुठे आहेत त्यावर विनायक बाबांनी काही गुंडांशी मारामारी केल्यामुळे त्यांना थोडा मार लागल्याचं सांगतो मधू घाबरतच म्हणते तू बाबांकडे फोन दे मला त्यांच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा विनायक म्हणतो बाबा आईचा फोन आहे ते ऐकून सिंधूला मोठा धक्काच बसतो ती लगेच बाजूला जाते तर सिंधूचा धक्का लागून एक फुलदानी खाली पड सावी म्हणते आई हळू तर सिंधू म्हणते सावी बाळा चल आपण बाहेर जाऊयात तर आता सिंधूचा आवाज ऐकून इकडे मधूला धक्का बसतो ती राघवला विचारते की हा कुणाचा आवाज होता परंतु राघव मधूला काही एक सांगत नाही तर इकडे मंगेश सिंधूला समजावत असतो की पाटील तुझ्याबद्दल वाईट बोलत होता ते राघवला सहन झालं नाही म्हणजेच राघवचं अजूनही तुझ्यावर खूप प्रेम आहे परंतु सिंधू म्हणते नाही राघव त्यांच्या मुलाची ट्रीटमेंट करण्यासाठी इथे आले आहेत मी त्याची डॉक्टर आहे या पलीकडे आमच्यामध्ये काही एक संबंध नाही तर इकडे राघव मधूला इग्नोर करत असतो त्यामुळे मधू खूप रडगुंडीला आलेली असते तर इकडे मंगेश सिंधूला विचारतो मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे जर राघवला तुझी काही गरज नाही तर त्याने तुला पाटलांच्या तावडीतून का वाचवलं तर सिंधू मात्र शांतच असते त्यानंतर राघवला खूप ठसका लागलेला असतो तर, लाग तर सिंधू लगेच राघवला पिण्यासाठी पाणी देऊ लागते परंतु राघव मात्र नकार देत असतो ते पाहून सिंधू म्हणते ठीक आहे जशी तुमची मर्जी जर तुम्ही एवढेच नाराज आहात तर मलासुद्धा फरक पडत नाही राघव म्हणतो नाराज तर तू होती सिंधू म्हणून तर जिवंत असूनही तू मला एक फोन करूनही कळवलं नाहीस एवढी नाराजी का की समोरचा तिळ तुटत असतानाही तुला काहीच फरक फरक पडला नाही त्यावर सिंधू विचारते म्हणजे मी घराबाहेर पडताच तुम्ही मला डायरेक्ट मारून टाकलत, राघव म्हणतो सिंधू तू घर सोडून आली होतीस माझ्या विनूला माझ्यापासून कायमचं दूर केलं होतंस सिंधू म्हणते तसं करण्यासाठी राघव तुम्ही मला मजबूर केलं होतं कारण मधुताईंची बाजू घेण्याचं भूत तुमच्या अंगात शिरलं होतं तुम्ही नेहमीच त्यांची साथ दिलीत त्यांची चूक कधीही तुमच्या लक्षात आली नाही त्यावर राघव म्हणतो या सगळ्यातना चूक फक्त सिंधू तुझीच होती तर सिंधू म्हणते नाही राघव चूक तुमचीच होती आणि तसंही आता खूप वेळ झाला तुम्ही तुमच्या रूमवर जाऊ शकतो तेव्हा राघव म्हणत असतो सिंधू तू फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर दे तू मला एकदाही फोन का नाही केलास तुझा प्रॉब्लेम नक्की काय होता आणि ही सावी कोण आहे तुला कुठे भेटली कुणाची मुलगी आहे सावीचा बाप कोण आहे आणि ते ऐकून सिंधूच्या तळपायाची आग मस्तकात जाते राघव म्हणतो सिंधू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे सावीचा बाप कोण आहे तर सिंधू मोठ्यानेच ओढून सांगते सावी माझी मुलगी आहे त्यावर राघव म्हणतो सिंधू तू मला मूर्ख समजतेस का मला चांगलंच आठवतं की डॉक्टरांनी काही सांगितलं होतं तू कधीच आई बनू शकत नाहीस त्यावर सिंधू म्हणते पण मी आई झाले मी एक डॉक्टर आहे आहे आणि आमच्या प्रोफेशनमध्ये चमत्कार होत राहतात आणि माझ्यासोबतही तोच चमत्कार झाला ते ऐकून राघव धक्क्यानेच विचारतो म्हणजे सावी खरंच तुझी मुलगी आहे का तू तिला जन्म दिलास का सिंधू म्हणते हो राघव मी सावीला जन्म दिला तर राघव चिडूनच विचारतो मग सावीचा बाप कोण आहे ते ऐकून सिंधूला आठवतं जेव्हा तिने सावीला जन्म दिला होता तिने बापाचं नावसुद्धा सिंधू असं लावलेलं ला असतं ती म्हणते सावी माझी मुलगी आहे एवढंच मी तुम्हाला सांगू राघव म्हणतो सिंधू तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल कारण तुझ्यामुळे माझ्या फॅमिलीने खूप काही सहन केलं आहे सावीचा बाप कोण आहे ते मला कळायलाच हवं सिंधू विचारते का राघव तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे गेला नाहीत का तुम्ही तरी कुठे माझी वाट पाहिलीत आणि सावीचा बाप कोण आहे हा प्रश्न विचारणारे तुम्ही कोण आहात मी तुम्हाला विचारलं का विनायक कोण आहे ते राघव म्हणतो मग विचार ना मी कुठे नाही म्हणालो जशी सावी तुझी मुलगी आहे तसंच विनायकसुद्धा माझा मुलगा आहे सिंधू विचारते मग विनायकची आई कोण आहे तर राघव विचारतो सिंधू तुला नक्की काय म्हणायचं आहे मी माझ्या आयुष्यामध्ये मुहन झालो आहे का अगं मी तुला शोधण्यासाठी तुझ्या मागे आलो होतो परंतु त्या अपघातामध्ये तुझं नाव मी मृत्यू झालेल्या लोकांच्या लिस्टमध्ये पाहिलं आणि माझा गैरसमज झाला की तू गेली आहेस आम्हा सर्वांना सोडून मी एखाद्या मेलेल्या मुर्द्यागत जगत होतो परंतु सिंधू म्हणते राघव तुम्ही खोटं बोलत आहात आपण आपल्या मुलाचं नाव विनायक ठेवणार होतो पण तुम्ही तर तुमच्या या मुलाचं नावसुद्धा विनायक ठेवलं तर राघव म्हणतो तू पण तर तुझ्या मुलीचं नाव सावी ठेवलंस सिंधू चिडूनच म्हणते कारण सावी तुमची मुलगी आहे आणि ते ऐकून राघवला मोठा धक्काच बसतो मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा